नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीचा उपयोग करून वयाचा अंदाज लावणे शिकलो. या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून याबद्दल आणखी जाणून घेऊया. राजू आणि बबलू काकांना त्यांच्या घराची सफाई करण्यात मदत करत आहेत. त्यांना काकांच्या फाइलींमध्ये एक अशा प्रकारचा कागद मिळाला. त्यांनी काकांना त्या कागदाबद्दल विचारले. तेव्हा काकांनी त्यांना सांगितले की तो त्यांचा जन्माचा दाखला आहे. हा जन्माचा दाखला काय असतो काका? राजूने काकांना विचारले. काका त्यांना समजावत आहेत की जन्माचा दाखला प्रत्येक व्यक्तीचा जन्म झाल्यावर बनवला जातो. त्यावर त्या व्यक्तीचे नाव, जन्मतारीख इत्यादी महत्त्वाची माहिती लिहिलेली असते. मुलांनो, तुम्हाला जन्माच्या दाखल्याविषयी माहिती आहे का? तुम्ही काकांचा जन्माचा दाखला बघून सांगू शकता का की काकांचा जन्म कोणत्या तारखेला झाला होता? हो, काकांचा जन्म 15 फेब्रुवारी 1962 मध्ये झाला होता. राजू आणि बबलूला काकांचे जुने फोटो पण मिळाले. बबलूने काकांचा एक फोटो उचलला आणि पाहिले की काका त्या फोटोत शाळेच्या गणवेशात आहेत. बबलूने काकांना विचारले की त्यांचे वय तेव्हा किती होते. तेव्हा काकांनी त्याला सांगितले की तेव्हा ते 12 वर्षाचे होते. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की काका कोणत्या वर्षी 12 वर्षाचे होते? तुम्ही पाहिजे असल्यास हा व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुम्ही ह्याचे बरोबर उत्तर शोधले. काकांचा जन्म 1962 मध्ये झाला. आणि हे जाणून घेण्यासाठी की ते कोणत्या वर्षी 12 वर्षाचे होते, ह्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? हो, आपल्याला 1962 मध्ये 12 मिळवायला पाहिजे. अशा प्रकारे काका कोणत्या वर्षी 12 वर्षाचे होते? 1974 मध्ये. आता राजूला काकांचा असा फोटो मिळाला ज्यामध्ये काका महाविद्यालयात जाणारे दिसत आहेत. महाविद्यालयाच्या छायाचित्राच्या खाली तारीख लिहिली आहे 12 जून 1980. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की काकांचे वय ह्या फोटोमध्ये किती असेल? हो, जर आपण 1980 मधून 62 वजा केले तर ह्या फोटो मधील काकांचे वय माहिती करू शकतो. काकांचे वय या फोटो मध्ये 18 वर्षे होते. आता बबलूला काकांचे लहानपणाचे फोटो मिळाले. बबलूने जेव्हा काकांना विचारले तेव्हा समजले की काका या फोटो मध्ये फक्त 6 महिन्याचे होते. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की हे छायाचित्र 1962 मध्ये कोणत्या महिन्यात घेतले असेल? काकांचा जन्म फेब्रुवारी मध्ये झाला होता. हा फोटो फेब्रुवारी पासून 6 महिन्यांनी काढला होता. तर फेब्रुवारी नंतर 6 महिन्यांनी कोणता महिना येतो? ऑगस्टचा. म्हणून हा फोटो 1962 मध्ये ऑगस्ट महिन्यात घेतला होता. राजू आणि बबलूला काकांचे जुने फोटो पाहून खूप मजा आली. काकांनी त्यांना सांगितले की जर त्यांच्याकडे अजून थोडा वेळ असेल तर ते त्यांना त्यांच्या बालपणीच्या काही गोष्टी ऐकवू शकतात. राजू आणि बबलू उत्साहित झाले
आणि काका त्यांना आपल्या बालपणीच्या गोष्टी ऐकवायला लागले. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे वयाची बेरीज वजाबाकी ह्यांचा उपयोग करून वयाचा अंदाज लावणे शिकलो. ह्यापुढील व्हिडिओमध्ये आपण ह्यासंबंधित काही सामान्य चुका पाहूया.